आज समाजाला जर समाज प्रबोधन जर पाहिजे असेल तर काही लोकगीत असतात, काही शास्त्र पुराण असतं, आणि त्या माध्यमातून हे समाज प्रबोधन असतं. आणि म्हणून लाडक्या बहिणीची योजना आली, लाडक्या बहिणीची योजना आली, मुख्यमंत्र्यांना बहीण मिळाली. लाडक्या बहिणीची योजना आली, मुख्यमंत्र्यांना बहीण मिळाली. धन्यवाद प्रदीप दादा आणि आढळराव पाटील दादा खासदार साहेब. लाडक्या बहिणीची योजना आली, मुख्यमंत्र्यांना बहीण मिळाली. बाई बसली या पलंगावर, बाई बसली या पलंगावर, बाई बसली या पलंगावर, दाजी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर. 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 आज हे गाणं का म्हणायचे तर समाजासाठी काय काय योजना येतील आणि त्या किती महत्वाच्या असतील. आज लाडकी बहीण ही योजना आली, बाई मुख्यमंत्र्याची बहीण झाली आणि 1500 रुपये पगाराला पात्र झाली. बाई बसली या पलंगावरून, दाजी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर. लंकेश आहे, क्रमच असा आहे. आणि म्हणून तीन चाकाची रिक्षा आली, आमच्या ड्रायव्हरने कमाल केली. फुकाट राशींची बोली, गरिबाची चूल पेटली. अर्थसंकल्प दादाने दिला, सुखी संसार सरकारने केला. अर्थसंकल्प दादाने दिला, सुखी संसार सरकारने केला. आता नाही राहिली किरकिर, आता नाही राहिली किरकिर. बाई बसली या पलंगावर, दाजी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर. बाई बसली या पलंगावर, दाजी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर. बाई बसली या पलंगावर. बाईला सरकारने पुढे घेतलं, दाजी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहे. दाजी म्हणजे रामदास गुंड आणि पलंगावर बसणारी बाई म्हणजे ही शिरगोंद्याची जॅकेटवाली. ती सांगते रामदास गुंडाला कपडे घालायची सुद्धा अक्कल नाही. काय मनाला वाटणं असं बोलत काय लोक. पुढे जात असताना सरकारची योजना महान काय केलं महिलांसाठी. सरकारची योजना महान, वर्षात सिलेंडर 3. सरकारची योजना महान, वर्षात सिलेंडर 3. राज्य श्रीयांचं हे जाण, मुलींना मोफत शिक्षण. मोफत शिक्षण. योजना मोठी फुकट एसटी, योजना मोठी फुकट एसटी. 75 वर्षाच्या वर, 75 वर्षाच्या वर.
बाई बसली या पलंगावर दाजी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर 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 आज जर पाहिलं महिला मंडळाला 1500 रुपयाची पेन्शन जर मिळायला लागली तर नानासाहेब साळुंके तुमच्यासारखी बाई जर एकदा पालंगावर बसली होती शेतात काम जर नाही केलं तर हा विषय चालेल का हे की नाही. आज सरकारने वर्षात 3 सिलेंडर तुमच्या महिलांसाठी फुकाट एसटी 75 वर्षाच्या लोकांसाठी पण 75 वर्षाच्या पुढे माणसं राहिली पाहिजे ना एसटीनं जायला. लंके साहेब एसटी फुकाट आहे पण माणूस नको का माणसात राम नको का तिथून जायला त्याच्यात राम होत नाही राहिला तो जर गोधडीत पडला राम तर जायचा कुठं फुकाट. आणि म्हणून अशोक शेठ खंडागळे सरपंच साहेब तुम्ही आज लेणेंद्रीवरून इथं आलात. मला वाटते 10 ते 15 वर्षापूर्वी तुम्ही रामदास गुंडाचा कार्यक्रम ठेवला होता तुमच्या गावामध्ये. आणि म्हणून असू द्या महिलांसाठी सरकारने योजना आणली मुलींना मोफत शिक्षण 1500 रुपये महिलाला पगार वर्षाला 3 सिलेंडर पण हे कशासाठी केलं बरं सरकारने. बहीण भावाचा लोभा असावा बहिणीनं भावाला राखी बांधावा. आज भाऊ बहिणीपेक्षा दूर झालेला याचे लय कारण आहे. मग सरकारने जे एकत्र आणायचं काम केलं आज कोणची बाई असू द्या मुख्यमंत्रीची बहीण आहे की नाही. मग बहिणीनं भावाला जपलं पाहिजे काय आलं आता राखी पौर्णिमा आली ना. बहीण भावाचा लोभा असावा बहिणीनं भावाला राखी बांधावा. बाप लेकाचा विचार असावा बाप लेकाचा विचार असावा. नको बहिणीचा कोर्टात दावा हे केलं पाहिजे ना बहिणीनं. बाप लेकाचा विचार असावा नको बहिणीचा कोर्टात दावा. हे सगळं नातं जपलं पाहिजे बहिणीनं तर सरकारच्या देण्यामध्ये तुम्हाला जीव लावण्यामध्ये फायदा होईल. आणि म्हणून आली दिवाळी साडी न चोळी आली दिवाळी साडी न चोळी. दिवाळी आल्याच्या नंतर बहीण आनंदाने भावाच्या घरी आली पाहिजे आणि भावाकडून हक्काने साडी चोळी घेतली पाहिजे आणि त्या भावाच्या मस्तकावरती बहिणीनं हात ठेवला पाहिजे का बाबा तुझा संसार सुखी होईल. म्हणून सरकार जीव लायतंय. आली दिवाळी साडी न चोळी आली दिवाळी साडी न चोळी. कृपा बहिणीची भावावर कृपा बहिणीची भावावर बाई बसली या पलंगावर न दाजी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर बाई बसली या पलंगावर न दाजी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर बाई बसली या पलंगावर न दाजी.